वंशवल्ली आमा सोयरी वनचरी या संत तुकोबारायांच्या विचारांचे सच्चीपायिक असणारे दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था व एस के इंडस्ट्रीज MIDC सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आज लावंगर या ठिकाणी वृक्षारोपण समारंभ संपन्न होत आहे. या वृक्षारोपण समारंभासाठी एस के इंडस्ट्रीजचे माननीय स्वरूप कुमार गाडगे, माननीय पुष्कर साळवी, माननीय संग्राम घोरपडे, त्याचबरोबर आमच्या दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे कार्यसम्राट अध्यक्ष माननीय अजय पवार, उपाध्यक्ष माननीय शैलेंद्र बोर्डे, प्रहार संघटना सातारा तालुका अध्यक्ष माननीय आनंद पोतेकर, पंचायत समिती विस्तार अधिकारी सातारा माननीय अनिल ढेपसाहेब, हरिभाऊ साळुंके, किरण शेवते, अनिल बेडेकर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते आज आपण वृक्षारोपण समारंभ करत आहोत. वृक्ष ही काळाची गरज आहे, वृक्ष माझा सखा असे का म्हटले जाते, कारण वृक्षाशिवाय माणसाचं जीवन अपूर्ण आहे असं मला वाटतं. कारण वृक्षाशिवाय माणसाच्या जन्मापासून माणसाच्या मृत्यूपर्यंत वृक्षाशिवाय माणसाचं पानही हालत नाही, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज अवास्तव होणारी जंगलतोड असेल किंवा आज माणसं आपल्या स्वार्थासाठी चांगली चांगली झाडं तोडून तिथं सिमेंटची जंगलं उभी करत आहेत. आज मित्रांनो तुम्हाला सांगाय मला अभिमान वाटतो की आज दृष्टीहीनसुद्धा काही मंडळी आमच्याबरोबर आहेत, कारण जरी दृष्टी नसली तरी आम्ही सृष्टी चांगली करू शकतो हा विश्वास या सर्वांमध्ये आहे. मला जाता जाता एवढं सांगावं असं वाटतं आहे, काही माणसे मूर्ख असतात, काही माणसे एवढी मूर्ख असतात की झाडावरचे सुंदर फुल तोडून दगडाला वाहतात. एवढे बोलून मी उपस्थित सर्वांना धन्यवाद देतो, कारण त्यांनी आपला वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. खरं तर हा कार्यक्रम आपला आधीच घेणं आवश्यक होतं, परंतु आपल्या राज्यावरच नव्हे तर जगावर असणारं COVID-19 अर्थात कोरोनाचं संकट अतिशय गंभीर आहे, त्यामुळं त्यातही त्यावरही मात करून आपण आज हा वृक्षारोपण समारंभ संपन्न केला. त्याबद्दल सोशल डिस्टन्स असेल किंवा मास्क असेल अशा सर्व माननीय प्रशासनाच्या आदेशांचं पालन करून आपण शिस्तबद्ध पद्धतीने हा समारंभ संपन्न केला, त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि मी माझे मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा, जय दिव्यांग.